आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या ग्रामसभेची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल. शिरोळच्या ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी कृष्णा पंचगंगा प्रदूषण संदर्भात सवाल उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत. नमस्कार, मी प्रसाद धर्माधिकारी, शिरोळ ग्रामपंचायत सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष छत्रपती तारांनी विकास आघाडी शिरोळ तालुका. गेली 25 वर्ष सातत्यानं आपल्या शिरोळ तालुक्याला आणि कोल्हापूर जिल्ह्याला भेडसावणारा प्रश्न म्हणजे पंचगंगा कृष्णा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न होय. याच प्रश्नाला सातत्यानं आम्ही अनेक आंदोलनं केली, वेगवेगळी अभिनव पद्धतीनं आंदोलनं केली, सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 4 महिन्यापूर्वीपासून सातत्यानं सुरू असलेलं हे आंदोलन आम्ही निवेदनाच्या माध्यमातून या गंभीर प्रश्नाचं स्वरूप माननीय पंतप्रधान भारत सरकार दिल्ली आदरणीय नरेंद्र मोदी यांना आम्ही एक निवेदन पाठवलं होतं. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन प्रधानमंत्री कार्यालयाने पर्यावरण मंत्री महोदय दिल्ली यांना एक पत्र पाठवून याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचं कळवण्यात आलं होतं. त्यावर बी एन पाटील डायरेक्टर पर्यावरण विभाग दिल्ली यांनी महाराष्ट्र शासनाला त्यावर पत्र लिहून तात्काळ कारवाई करून योग्य ते आवश्यक कारवाई करावी व केले कारवाईचा अहवाल कळवावा अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. एकूणच कोल्हापूर जिल्ह्याची वरदानदायिनी ठरणारी पंचगंगा कृष्णा नदी ही गेली अत्यंत अनेक वर्षापासून गटारगंगा म्हणून परिचित झाली होती. किंबहुना या जिल्ह्यातील नदीकाठच्या मानवी जीवनात धोक्यात आलं होतं आणि याच प्रश्नाचं गांभीर्य ओळखून प्रधानमंत्री कार्यालयाने दखल घेतल्याचा एक अभिमान आम्हाला तृप्त वाटतं. कारण आमची अशीच मागणी होती की जर उत्तर प्रदेशामध्ये गंगा नदी पवित्र करण्यासाठी 2,00,000 करोड रुपये खर्च करत असाल त्याबद्दल आमचं दुमत असायचं कारणच नाही. कारण ती आमची नदीच आहे आणि तिच्याबद्दल आदर आहे. गंगाला आम्ही पवित्र मानतो, आमच्या श्लोकात लग्न श्लोकात वगैरे गंगेचा उल्लेख आहे. पण गंगेला 1,00,000 करोड रुपये देतात तर पंचगंगा दूषित का, हा आमचा प्रामुख्यानं प्रश्न होता. आणि याच प्रश्नाचा वाहतूक करण्यासाठीच याचं गांभीर्य ओळखण्यासाठी आम्ही प्रधानमंत्री कार्यालयाची धडक मारली. त्यावर प्रधानमंत्रालय कार्यालयानं दखल घेऊन आज कारवाईचं तर प्रश्न दिला आहे. आता बघूया, आज पत्र आलेलं आहे, या पत्राच्या अनुषंगानं पुढील कारवाई केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन काय करतं याकडं कोल्हापूर जिल्ह्यातल्या संपूर्ण तमाम नदीकाठच्या लोकांचं लक्ष लागून राहिलं. साहेब, नक्कीच मला असं वाटतंय की जेणेकरून अनेक सरकारं आली, अनेक सरकारे गेली, पण परंतु भारतीय जनता पार्टीचं हे सध्याचं सरकार हे तात्काळ तुमच्या प्रश्नाला, तुमच्या समस्येला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे असंच म्हणावं लागेल. 100% असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आमचा मुद्दाच असा होता, जर गंगेला पवित्र करता तर मग पंचगंगा हा पवित्र का म्हणून. आणि सातत्यानं मुळात तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत सुरेख सुंदर आहे. कारण केंद्र सरकार हे पंचगंगेला नदी मानायला तयार नाही आणि त्यांच्या आलेखात किंवा त्यांच्या मॅपमध्ये किंवा नकाशात ही नदी नाही, कृष्णेला नदी मानतात. कारण त्यांचं मत असं आहे की उपनदी ही ते त्यांच्याकडे नोंद नाही आणि आपण कृष्णेला नदी मानतात पण पंचगंगेला नदी मानत नव्हते. म्हणून मी त्याच्यावर पुढं मी अभ्यास होत गेला माझा आणि मग मला कळालं की जर पंचगंगेमुळे जर कृष्णा प्रदूषित होत असेल मग त्यात पंचगंगा कृष्णा ॲड करायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच मग कृष्णेला ज्यावेळेला मी कृष्णेच्या नदीला हात घातला त्यावेळेला मात्र मग ते पूर्ण त्याचं टोक कृष्णा कोणामुळे प्रदूषित होते तर पंचगंगेमुळे. तर मग पंचगंगा प्रदूषण मुक्त केल्याशिवाय पर्याय राहत नाही हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.